एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत तर मैत्रिणी तुम्ही पापडाचा आवाज ऐकून पाहू शकतात किती छान हे पापड तयार झालेले आहे तळूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते तीन चार पटीने हा पापड फुलत असतो आणि चवीला अप्रतिम त्याचबरोबर झटपट तयार होणारा अशा पापडाच्या रेसिपीला आपल्याला लागणार ला ला आहे अर्धा किलो साबुदाणा सर्वात आधी गॅसवरती मी कढई ठेवून घेते आणि गॅ कढईमध्ये थोडा थोडा हा साबुदाणा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर यातला मी निम्मी साबुदाणा कढईमध्ये टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेमसुद्धा चालू आहे अशा प्रकारे साबुदाणा हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता मी चार ते पाच मिनटासाठी हा साबुदाणा भाजून घेते तर मैत्रिणी तुमचे पापड अगदी परफेक्ट यावे यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जर का तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिला तर नेमकं व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितल्या जातात आणि त्या मिस होतात तर तुम्ही पाहू शकत नाही व्हिडिओ स्किप केल्यामुळे आणि त्या चुकांमुळे पापड हे चुकतात पापड असे परफेक्ट येत नाही त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही पाहू शकता चार ते पाच मिनटात साबुदाणा अशा प्रकारे हा भाजून घेतलेला आहे आता चिमट्याने पकडून हा साबुदाणा आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये आता पुन्हा राहिलेला साबुदाणा आपल्याला टाकून घ्यायचा आहे एकदम भाजायचा नाही साबुदाणा भाजत असताना त्याचा थोडासा हलका रंग बदलतो आणि साबुदाणा हा फुलायला लागतो साबुदाणा थोडासा फुलला किंवा तोंडामध्ये दाताखाली साबुदाणा हा एखादी दाबून बघायचा पटकन हा साबुदाणा चावला गेला म्हणजे साबुदाणा अगदी परफेक्ट भाजला गेलेला आहे हे ओळखायचं आता हा सुद्धा साबुदाणा भाजून झालेला आहे सर्व साबुदाणा आपल्याला हा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे असा पसरट भांड्यामध्ये साबुदाणा काढून घेतला का पटकन हा थंडा होतो आता पूर्णपणे साबुदाणा हा गार झालेला आहे आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आहे तर त्यासाठी छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये साबुदाणा हा टाकून घेते आणि झाकण बंद करून आपल्याला एकदम बारीक हा साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे पीठ झालेलं आहे साबुदाण्याचं आणि साबुदाण्याचं पीठ हे आपल्याला पीठ चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे बारीक पीठ खाली पडेल आणि जाड जाड जे कणे आहेत साबुदाण्याचे ते आत राहतील हे आपल्याला पुन्हा वाटून घ्यायचे आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला लावून पुन्हा हे फिरून घेऊन त्यामध्ये आणखी साबुदाणा टाकून अशा प्रकारे पीठ करत घ्यायचं आहे तर सर्व साबुदाणा मी अशा प्रकारे बारीक करून हा चाळून घेतलेला आहे एकदम बारीक असं आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे जाळ अजिबात राहू द्यायचं नाही तर सर्व पीठ हे तयार झालेलं आहे अर्धा किलो पिठासाठी मी या ठिकाणी दोन किलो बटाटे घेतलेले आहे आणि बटाटे छान असे उकळून घेतलेले आहे दोन शिट्या बटाट्यांच्या काढून घेतलेल्या आहे कुकरमध्ये आणि सालं काढून किसणीवरती हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला किसूनच घ्यायचे आहे हाताने मॅच करायचे नाही तर मैत्रीण पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण दोन किलो बटाटे हे खिसून झालेले आहे आणि दोन किलो बटाट्यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे पोहे खाण्याच्या चमच्याने दीड चमचा मी ठेचा हा टाकून घेतलेला आहे चवीनुसार थोडं कमी अधिक करू शकतात त्याचबरोबर एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे तुम्ही उपवासाला खात असेल तर टाका नाही खात असाल तर टाकू नका चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे ते पीठ टाकायचं आहे तर मी अर्धा पीठ हे टाकून घेतलेलं आहे आता बटाट्याच्या किसामध्ये साबुदाणाचं पीठ हे छान असं एकजीव करत घेऊ असं एकजीव करायचं आणि राहिलेलं बाकीचं पीठ हे आपण अशा प्रकारे थोडं थोडं ही टाकू शकतो तर आता पूर्ण पिठाचा आणि बटाट्याच्या केसाचा आपल्याला छान एकजीव करून एक डो करून घ्यायचा आहे तर मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटत आहे मला कमेंट्स करून सांगा आणि जर का आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे यापुढील येणारे नवीन व्हिडिओ त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आपल्या देवदर्शन किचनला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचं मनापासून धन्यवाद तर मैत्रिणीनो हे जे साबुदाण्याचे पापड आहे हे बनवायला अतिशय सोपे आहे यामध्ये बिघडण्यासारखं काहीही नाही आणि चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागत असतात तुम्ही पाहू शकतात बोलता बोलता मध्येच हे पीठ तयार झालेलं आहे तर या पिठाचे अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे आहे आणि छान असं हे मी चोडून घेतलेलं आहे छान स्मूथ झाल्यानंतर खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकडी येत आहे पाण्याला उकडी आल्यानंतर त्यावरती चाळण ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये जे आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे त्या पिठाचा गोळा ठेवून घेते आणि यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटं हे पीठ आपण शिजून घेऊ तर तुम्ही पाहू शकता आता पाच मिनटामध्ये छान अशी वाफ आलेली आहे पिठावरती छान हे वाफ हडलेलं आहे आता हा गोळा काढून घेते आणि त्यामध्ये दुसरा गोळा ठेवून घ्यायचा आहे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पापडाच्या पिठाचा दुसरा गोळासुद्धा तशाच प्रकारे शिजून घेऊ हाताला थोडंसं तेल लावायचं आहे जा पापडाला जास्त तेल लावायचं जा नाही नाहीतर पापडाचा डबा बरोबर तेलाचा असा वेगळा वास येतो तर अगदी थोडंसं तेल हाताला लावून अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला लहान मोठ्या साईजमध्ये पापड बनवायचा असेल त्यानुसार ह्या लाट्या करायच्या आहे आणि हे पुरी यंत्र घेतलेलं आहे खाली प्लास्टिक पेपर ठेवलेलं आहे प्लास्टिक पेपरवरती लाटी ठेवून वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचं आहे आणि प्रेस करायचं आहे अशा प्रकारे दाबून घेतलं का लगेचच हा पापड तयार होत असतो जर का पुरी यंत्र नसेल तर लाटण्याने सुद्धा हे पापड छान असे लाटले जातात अगदी पटापट हे पापड तयार होत असतात तर अशाच प्रकारे सर्व पापड मी हे तयार करून घेते तुम्ही पाहू शकतात किती छान असं हे पापड येत आहे एकसारखे अगदी आणि अशा प्रकारे हे टाकत घ्यायचे आहे या पापडांना उन्हाची आवश्यकता नाही घरामध्येच पंख्यामध्येच हे पापड आपण सुकून घेऊ शकतात नंतर थोड्या वेळासाठी जरी उन्हात ठेवले तरी काही हरकत नाही अतिशय सोपे असे हे पापड आहे बनवायला आणि पटापट होतात अशा प्रकारे तुम्ही कमी अधिक प्रमाणामध्ये हे पापड तयार करून घेऊ शकतात उपासाव्यतिरिक्त तुम्हाला हे पापड खायचे असतील तर यामध्ये कोथंबीर वगैरे टाकून घेऊ शकतात अशा प्रकारे संपूर्ण पापड मी हे तयार करून घेतलेले आहे आणि छान सुकून घेतलेले आहे कडकडीत असे तुम्ही पाहू शकतात किती ट्रान्सपरंट हे पापड झालेले आहे हाताचे पोटसुद्धा दिसत आहे पापडाच्या खालून एकदम पातळसर असे छान असे हे पापड तयार झालेले आहे आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तळून पाहूया कशाप्रकारे होतात तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पापड टाकून घेते तुम्ही पाहू शकता छान पापड हा फुलत आहे कशी करायचं टेन्शन नाही किंवा कसलाही घाटा वगैरे करायचं टेन्शन नाही अगदी झटपट सावलीमध्ये बसूनच आपण हे पापड तयार करून घेऊ शकतात आणि वर्षभरासाठी उपवासाला खाऊ शकतात तर तळल्यावरतीसुद्धा तुम्ही रंग पाहू शकतात किती छान असा शुभ्र हे पापड तयार झालेले आहे जिऱ्यामुळे अगदी थोडासा पिवळसरपणा आलेला आहे जिरे, जिरे जर का नाही वापरले तर मस्त पांढरे शुभ्र हे पापड दिसत असतात तर अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे आता मी तुम्हाला पापड हे तळूनसुद्धा दाखवते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड हे तयार झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा त्याचबरोबर मैत्रिणव चॅनलला सबस्क्राईबही करा चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार